सुक्या खोबऱ्याची सोपी चटणी, त्याच्यासाठी गोटा खोबरं खोबऱ्याची अर्धी वाटी, 7-8 पाकळ्या लसूण, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट। आता आपण काय करूया, खोबरं आधी चिरून घेऊया। खोबऱ्याचे छोटे छोटे बारीक काप करून घेऊया, म्हणजे मिक्सरमधून काढताना ते जरा सोपं जाईल। जिरे आणि लसूण आपण आधी मिक्सरमधून काढून घेऊया। जिरे आणि लसूण जरा बारीक झालं की त्याच्यामध्ये डायरेक्ट खोबरं टाकूया चिरलेलं, आणि हे पण मिक्सरमधून फिरवून घेऊया। यात तिखट आणि मीठ मिक्स करूया। आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे।